राजीव दादा महायुतीतून बाहेर पडतील असे राजकीय संकेत असल्याचं वक्तव्य बच्चू कडू यांनी केलेलं होतं. पराहारचे नेते बच्चू कडूंनी अजित पवारांसंदर्भात हा मोठा दावा केला होता. जे महायुतीतून बाहेर पडतील ते आमच्या महाशक्तीत येतील असं बच्चू कडू यांनी म्हटलेलं आहे. तर महायुतीचा घटक पक्ष म्हणून मी निवडणूक लढवणार असल्याचं प्रत्युत्तर अजित पवार यांनी दिलेलं आहे. ते खरं आहे ना, खोटं काय? विधानसभेत मुंडे आहे, धनंजय मुंडे. अजितदादा जर राहिले तर, अजितदादा नाही गेले तर मग त्यांची जागा खाली आहे. आता बऱ्यापैकी असं वाटतं चित्र, सगळ्या आघाडी आणि युतीमध्ये बराच फुटफाट होईल. हां, त्याचीच आमची महाशक्ती तयार होईल. ते आम्ही सांगू नाही शकत. ते जर आमचं सर्व सुकाणू समिती ठरेल, कोणाला घ्यायचं नाही घ्यायचं ते. मी मला पहिल्यापासून बघता मला या कुठल्याही गोष्टीमध्ये रस नाहीये. आम्ही आमचं काम करतोय आणि आम्ही आमचं काम करत राहणार आहे. मी आज पण माझी मुलाखत झाली त्याच्यात पण सांगितलं की मी महायुतीच्या मधला एक घटक पक्ष म्हणून त्याच्यामध्ये लढतो.